रविवारचा दिवस म्हणजे चिकन मच्छी चालू आता मासे आणण्यासाठी चिकन खाऊन कंटाळा आला आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत थोडंसं हीट पण होते त्यामुळे म्हणून मच्छी खाऊयात. चला बघूया कसल्या मच्छ्या आहेत. लय दिवस झालं मच्छी खाल्लेले. सुरमई कसे मावशे कोळंबी संपली काटे नसतात फ्रेश आहे ना मावशे फ्रेश आहे ना कोणती सर घ्या एक करा ना चांगलं द्या नाही द्या. सगळ्याच बायका सुकरण झालेल्या आहेत हे असे यूट्यूबमुळं घरोघरात सगळ्याच सुकरणी झाल्यात. खायला भेटतं ना चमचमीत. सगळे मसाले त्यात मिक्स केले मिक्स लवेल. विलेज कुकिंग चॅनल नाही ग्रँडपा किचन म्हणून आता म्हाताराला भारी होता वारले वारला बिचारा थोडं मस्त म्हणत मिक्स्ड वेल कोरिएंडर रेड चिली पावडर एकदा पप्पा मच्छी आणायला गेले. पप्पा बोलले मावशी ते डोळे बिळे काढून द्या तर ती मावशी म्हणते डोला काढतो तर तू खातो काय म्हणून. खूपच छान मच्छी बनवलेली आहे त्याबद्दल युट्यूबचे आभार. मस्त मच्छी वगैरे खाल्ली म्हटलं आता झोपावं तर यांचं सगळ्यांचं चालू. आम्हाला हे आणायचं ते आणायचं डीमार्टमधून हे आणा हे स्वस्त आहे ते मस्त आहे चाललो आता खर्च खर्चच खर्च. चला मित्रांनो कसं झालंय एटीएम मध्ये जास्त पैसा झाला म्हणलं मग काय करावं चाललो डीमार्ट मध्ये हे बघा हे घेऊन. आता कसा जरा आकडे कमी झाले म्हणजे बरं वाटतंय. आता सॅलरी येणार आहे ना. हा आता महिना संपत आलाय ना तोपर्यंत सगळं नील करायचं त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय शांत बसायचं नाही. मी असं आहे सगळं झिरो झिरो झालं पाहिजे. डीमार्ट मध्ये म्हणजे माणसं कसे माहिती आहे का लेडीजचे फक्त पर्स आहेत पर्स फक्त असे गप मागे उभे राहतात बायका पुढं चालून सामान घेतात आणि नंतर यांनी काय करायचं ज्यावेळेस कॅश काउंटर येईल तेव्हा यांना पुढं करतात अवघड हे. महानगरपालिकेचा हा उपक्रम एकदम मस्त आहे. जे नको असेल तिथे ठेवायचं जे हवं असेल ते घेऊन जायचं. हे सर्वात घातक असं सेक्शन आहे महागडं सेक्शन आहे. बरेच नऊ तरुण तरुणी याच्यामध्ये अडकलेले आहेत. कोणता ऋतू येणार हे जर माहीत करायचं असेल ना तर डीमार्टमध्ये यायचं तिथं लगेच कळतं एक महिना अगोदरच कळतं कुठला ऋतू येणार आहे हे बघा. लहान लहान पोरांचे पण भरपूर महाग झाले खूपच महाग. लहानच मुलांचे महाग असतात आपल्यापेक्षा अवघडच आहे. जिथं आरसं दिसेल ना तिथं आपण आपली धाडी वगैरे बाहून घ्यायची व्यवस्थित आहे का. स्टिकर तसंच ठेवायचं लोकांना कळलं पाहिजे नवीन आहे कसला बकवास दिसतोय तो. काय माहित घेतात
लेडीज सेक्शनला कसं लेडीज सोबत जायचं म्हणलं की लईच लाजीरवाणं वाटत आहे. आम्ही पुण्याला होतो ना, पुण्याला मित्राच्या मैत्रिणीला आहे ना, तिचा वाढदिवस होता वाटतं, तर तिला हे घ्यायचं होतं, काहीतरी टॉप घ्यायचं होतं, तो FC रोडला आहे ना पुण्याला, आम्ही गेलो होतो घ्यायला. आमच्या आजूबाजूला सगळ्या लेडीज आणि आम्ही त्यातून लेडीजचे टॉप पाहतो आहे. त्या मित्राच्या मैत्रिणीलाच घ्यायचं होतं, मित्राच्या मैत्रिणी. अरे या त्याला म्हणलं, येड्या म्हणलं, घ्यायचं तर घे, चल म्हणलं, पटकन म्हणलं. मी आता इकडं आणि तो मला म्हणायचा हा कसा आहे तो कसा आहे. एवढी लाज वाटत होती आम्हाला. झालं असं की जो आम्ही उचलला ना तो एका मुलीला पण आवडला होता, पण शेवटी तो आता मित्राला म्हणला आवडला, आम्ही घेऊन टाकला. मग इथे लिहिलंय ना हे काय कशाचे ग्लासेस आहेत, लकी ग्लास बियर मग अमृततुल्य पिण्याचे ग्लासेस. काय फ्री आहे ते, BPA फ्री. चांगलं आहे म्हणजे. शेकर घेऊ का एक, कशाला आपल्यात कमी आहेत का तेवढा साथ राहिला आता ह्याच्यामध्ये, ते ह्या दोन बोटामध्ये ठेव. हाताची कॅपॅसिटी आता संपलेली आहे माझ्या, चालतो. सूप प्यायला चमचे, आता पावसाळ्यात काम येतील ना सूप प्यायला वगैरे. सूपच पिऊ आपण, नाही का जेवायचंच नाही, सूपच प्यायचं, चल. पाय मोडले मित्रांनो, पाय मोडले एवढ्यात, अजून खूप बाकी आपलं. पाय मोडले हो, संपला हात माझा आता, ट्रॅफिक लागलं, ट्रॅफिक लागलं, ट्रॅफिकमध्ये अडकलं मी. हे घे टाकायचे ओट्स. ट्रायसेपचा व्यायामच झाला आज माझा, ट्रायसेपचा. हाताची कॅपॅसिटी संपत चाललेली आहे लवकर. अरे ते कोण खातं एवढं गोड तिकडे गोड. हाताची हालत बघा, अरे आता याची कॅपॅसिटी संपली अरे बास्केटची. माझे पण संपले. हे कसं झालं माहित आहे का, आम्ही नवरे झालो तर गाढव. हे बघा मी पण पकडलं, तुम्ही मालक झाले. काय सॉरी, पडायचं सगळं आमचं, सॉरी उचलावं लागेल सगळं. इकडं सगळं गाढवच गाढव आहे, बायका मालकीन आहेत, नवरे गाढव आहेत. हे सगळं असं घेऊन हिंडावं लागतंय. आता कॅश काउंटरला सगळ्याला नवरेच पुढं जातात, नाही का. भाकरीचा जो सुगंध आहे ना तो छोट्यापासून करोडपतीपर्यंत लोकांना तृप्त करणार आहे. झालंय असं, जे घ्यायचं होतं ते राहिलंय आणि बाकी सगळं दुसरंच घेऊन चाललंय. घरी गेल्यावर आई बोंबलणार आहे. झालेली आहे शॉपिंग मित्रांनो, मोडलेले आहेत पाय, मोडलेला आहे हात आणि खिस्सा. तर ही होती अशी दिनचर्या. आता कसं आहे रात्रीची गप झोप लागेल, शांत एकदम शांत, रात्रीची शांत झोप लागेल, लागेल म्हणजे लावूनच घ्यावं लागेल. शासन म्हणतं शनिवार रविवार आराम करा, सुट्टी करा, हे असं आमचं शनिवार रविवार असतं. आणि शासन मग खायचं काय सांगत नाही का, शासन हा खायचं सामान वगैरे आणायचं ते पण महत्त्वाचं आहे, नाही का. ते आहे. तर मित्रांनो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या हेल्थची काळजी घ्या, फिट राहा, कुटुंबाची काळजी घ्या आणि खरेदी करत राहा. चला जय हिंद, जय महाराष्ट्र.